भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मणांबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा निषेध म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आज पुण्यात आंदोलन करण्यात आलंय. पाहूयात याबाबतची बातमी. भारतातले मुस्लिम हे जुने हिंदू आहेत हे आता मुस्लिम नेतेसुद्धा मान्य करतात. असं असताना भारतातले मुस्लिम हे जुने ब्राह्मणच आहेत असं सांगण्याचं काहीच कारण नव्हतं. खास करून त्यांनी आडनावं घेऊन जे चंद्रकांतदादा पाटलांनी काल वक्तव्य केलं त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. चंद्रकांतदादा आणि भाजप यांनी त्यांची या वाक्यामागची भूमिका स्पष्ट करावी असं आम्ही आव्हान त्यांना करत आहोत. येत्या 2 दिवसात जर त्यांनी भूमिकेचं स्पष्टीकरण दिलं नाही तर पुढच्या आठवड्यात त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. काही कारण नसताना जातीय द्वेष पसरवणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांचा आम्ही निषेध करीत आहोत. त्यासाठी आज आम्ही इथं सगळे जन्मलो आहोत. दादा माफी मागा, चंद्रकांतदादा 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 माफी मागा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फॉर द पीपलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचबरोबर फॉर द पीपलच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलो करा.